नमस्कार फ्रेंड्स, आर्यदर्शनी रेसिपीमध्ये मी अंजली पडदुने आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खमंग आणि खुसखुशीत अशी बाखरवडी तयार करणार आहोत. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे यापुढच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. चला तर मग ही खमंग आणि खुसखुशीत बाखरवडी कशी तयार करायची हे पाहूया. सर्वात प्रथम आपण बाखरवडीसाठी पीठ भिजवून घेऊ. यासाठी मी मोठ्या बाउलमध्ये 2 वाटी चण्याच्या डाळीचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून या पिठावर 4 टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून घेत आहे. आणि हे मोहन आता आपल्याला संपूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण पीठ हातात घेऊ त्यावेळेस त्याचा असा मुटका वळला गेला पाहिजे. आता आपण हे पीठ थंड पाण्याने भिजवून घेऊ. आपण बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आपले हे बाखरवडीसाठीचे पीठ तयार झालेले आहे. आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटाकरता झाकून ठेवू आणि तोपर्यंत आपण बाखरवडीचा मसाला तयार करून घेत आहोत. बाखरवडीचे सारण म्हणजेच मसाला तयार करण्यासाठी मी एका गरम कढईमध्ये 1 टेबलस्पून जिरे घालून घेतले आहे. आणि हे जिरे आपल्याला मंद आचेवर अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. 1 ते 2 मिनिट जिरे भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालून घेऊ. तीळ भाजत असताना आपण अशा पद्धतीने ते चमच्याने व्यवस्थित हलवून घेणार आहोत, त्यामुळे ते भाजत असताना कढई बाहेर उडत नाही. 2 मिनटं तीळ भाजून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 4 मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घालून घेऊ. आणि पुन्हा एकदा आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून घेऊ. हे मिश्रण भाजत असताना ते व्यवस्थित खरपूस भाजले गेले पाहिजे, म्हणून आपण ते मंद आचेवर भाजून घेत आहोत. आपण बघू शकता सर्व मिश्रण व्यवस्थित भाजले गेलेले आहे. आता आपण सर्वात शेवटी यामध्ये हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुऊन ती सुकी करून घेतलेली आहे आणि ती आपण यामध्ये घालून व्यवस्थित खरपूस अशी भाजून घेणार आहोत. कोथिंबीर घालत असताना आपल्याला त्यामध्ये थोडाही पाण्याचा अंश शिल्लक ठेवायचा नाही. अशा पद्धतीने आपला बाखरवडीसाठीचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि या मसाल्यामध्ये आता आपण 2 ते 3 चमचे लाल मसाला पावडर. लाल मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. 2 चमचे धना पावडर, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा साखर आणि सर्वात शेवटी आपण ही जाड शेव यामध्ये घालून घेणार आहोत. आणि हे सर्व पदार्थ आता आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊ. आपण बघू शकता अशा पद्धतीने आपले बाखरवडीसाठीचा मसाला तयार झालेला आहे. आता बाखरवडीला आंबट गोड चव येण्यासाठी मी चिंचेचा गोळ तयार करून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत 1 ते 1.5 चमचा लाल मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. अशा पद्धतीने आपली चिंच गुळाची चटणी तयार झालेली आहे. आता आपण बाखरवडी तयार करायला घेऊ. आपण बघू शकता 10 ते 15 मिनटानंतर आपण जे पीठ भिजवलेले होते ते अतिशय मऊ झालेले आहे. आता आपण अशा पद्धतीने या पिठाची पोळी लाटून घेऊ. ही पोळी आपल्याला जास्त जाड लाटायची नाही. अशा पद्धतीने पोळी लाटून झाल्यानंतर आपण जी चटणी तयार केलेली आहे ती चिंच गुळाची चटणी आपण या पोळीला व्यवस्थित लावून घेऊ. आणि ही चटणी लावताना आपल्याला साईडचा जो भाग आहे त्या भागाला ही चटणी लावायची नाही. आणि या चटणीवर आता आपण घालून घेणार आहोत बाखरवडीचा मसाला. हा बाखरवडीचा मसाला लावताना आपल्याला तो भरपूर प्रमाणामध्ये लावून घ्यायचा आहे. आणि मसाला लावून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण जी शेव बाकी ठेवलेली होती त्यातली काही शेव आपण यावर अशा पद्धतीने घालून घेत आहोत. आता आपण या पोळीची घट्ट अशी वळकटी म्हणजेच गुंडाळी तयार करून घेऊ. ही गुंडाळी
घट्ट केल्यामुळे यातला मसाला बाहेर येत नाही आणि या पोळीचे सर्वात शेवटचे टोक आपण अशा पद्धतीने चिकटून घेऊ आणि बाखरवडी कापताना या पद्धतीने आपण सर्वात शेवटचे पीठ कापून घेणार आहोत, कारण आपण तिथे मसाला किंवा चटणी यापैकी काहीही लावलेले नाही आणि अशा पद्धतीने आपण सर्व बाखरवड्या तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण बघू शकता आपल्या बाखरवड्या कापून तयार झालेल्या आहेत आणि याच पद्धतीने मी उरलेल्या पिठाच्या बाखरवड्या तयार करून घेणार आहे। आता सर्वात शेवटी या सर्व बाखरवड्या आपण कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तळून घेऊ। तेल व्यवस्थित तापल्यानंतर मंद आचेवर आपण या बाखरवड्या तळून घेणार आहोत। बाखरवड्या तेलात घातल्यानंतर सुरुवातीला 4 ते 5 मिनटाकरता आपण त्या मंद आचेवर तळून घेणार आहोत आणि 4 ते 5 मिनिटाकरता आपण मंद आचेवर बाखरवडी तळल्यानंतर आपण गॅसची फ्लेम वाढवून या वड्या 2 मिनिटाकरता मोठ्या गॅसवर अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटे मोठ्या गॅसवर बाखरवड्या तळल्यामुळे त्या खुसखुशीत होतात, त्यामुळे आपण 1 ते 2 मिनिटाकरता सर्वात शेवटी या मोठ्या गॅसवर तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण बघू शकता आपल्या बाखरवड्या तळून तयार झालेल्या आहेत। तर या खमंग आणि खुसखुशीत बाखरवड्या तुम्ही नक्की तयार करून पहा। तर फ्रेंड्स, ही खमंग आणि खुसखुशीत बाखरवडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करून शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।